हॅलो एवरीवन, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आणि जे तर मी आपल्या चॅनलवरती व्लॉग्स, ट्रॅव्हलिंग व्लॉग्स, रेसिपीज आणि क्लॉथ हॉल्स आणि अशा मेकअप अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओज बनवत असते. तुम्ही जर या कुठल्याही गोष्टीवर टॉपिकवरती इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आहे संडे आणि आज संडेच्या निमित्ताने मी आज घरी चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि गरमी, उन्हाळ्यात भरपूर मुंबईमध्ये गरमी होते आणि कितीही काही केलं तरी मेकअप अजिबात चेहऱ्यावर टिकत नाही आणि मेकअप नकोच वाटतो मुंबईच्या गरमीमध्ये. असं साधं सिम्पल राहायला खूप बरं वाटतं. तर त्याचप्रमाणे माझे फ्लिपकार्टवरचे काही पार्सल आलेले आहे. तर मी आज फ्लिपकार्टवरून काय मागवलं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबईमध्ये तर भरपूर गरमी, मुंबईमध्ये काय सर्वत्रच भरपूर गरमी आहे आणि घाम पण खूप येतो आणि आपल्या शरीरावरती उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊन असतं. आणि आपला चेहऱ्याचा पीएच बॅलन्स करायचा असेल तर आपण सनस्क्रीन हे रोज लावायला पाहिजे. दिवसातून किमान 3 वेळा तरी सनस्क्रीन लावायला पाहिजे. जर तुम्हाला कुठलं सनस्क्रीन कुठल्या चेहऱ्यावर वापरायचं असेल हे जर माहिती नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. तर माझ्या चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी मी एक स्किन केअर पॅक यूज करणार आहे गार्नियरचा. तर चला करूया. मास्क यूज करण्याच्या अगोदर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया जेणेकरून याला रेस्ट करायला वेळ मिळेल. तर आपण, मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यात कांदा लसूणची पेस्ट टाकणार आहे, अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर हळद, मीठ आणि भरपूर लाल तिखट मसाला टाकणार आहे एव्हरेस्टचा. त्यानंतर सर्व मसाले मी इथे चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण याला छान मॅरिनेट करूया. आणि त्याच्यामध्ये आपण दहीसुद्धा टाकणार आहोत. तर मी इथे दही घेणार आहे 2 चमचे आणि हे छान मॅरिनेट करायला ठेवणार आहे. आणि हे दहीसुद्धा मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये नंतर मी गरम मसाला टाकला आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि मॅरिनेट करायला ठेवणार आहे. त्यानंतर इथे तांदूळ सुद्धा मी भिजत ठेवणार आहे. बिर्याणी करण्यासाठी मी चिकन मॅरिनेट करायला ठेवला आहे. तर ते मॅरिनेट होईपर्यंत मी चेहऱ्याला मास्क लावून घेणार आहे. तर 10-15 मिनिटं थांबायचं आहे आणि आपली स्किन वॉश करून घ्यायची आहे. त्यानंतर छान स्किन ब्राईट आणि छान दिसते. खूप दिवसापासून मी हा मास्क आणून ठेवलेला होता आणि आता मी हा यूज करणार आहे. पहिलं बघूया एक्सपायरी डेट संपली की नाही. आहे एक्सपायरी डेट आहे अजून. तर हा आपण लावून घेऊया. हा गार्नियरचा स्किन नॅचरल मास्क आहे. ब्राईट कम्प्लीट क्लीन अप अँटी पिंपल मास्क आहे. आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे असेल तर ते होणार नाहीत. तर आपण लावायला घेऊयात. हा 15 मिनिटं ठेवायचा आहे. याच्यामध्ये सिरम आहे त्यामुळे आपली स्किन हायड्रेट राहते. Thank you.
आता हे 15 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हे करून छान मसाज करायचे आहे आणि मसाज केल्यावरती चेहरा छान वॉश करायचा आहे. चलतो का? भूत दिसते ना रियानला. रियाने बघितलं तर बोले मम्मा भूत. भेटूया 15 मिनटानंतर. मुंबईमध्ये तर एवढी गर्मी आणि गर्मीमध्ये हा मास्क लावल्यावरती एवढं थंड वाटते ना. असं वाटतं हेच लावून बसावं. 15 मिनटं झालेले आहेत आपले आणि आता हा मास्क काढायचा आहे. मास्क काढल्यावरती याच्यामध्ये जे सिरम बाकी आहे त्याने याच्यावरती फेसवर मसाज करायची आहे. तर हा मी मास्क काढून घेते. चेहऱ्यावरती जी टॅनिंग आहे ती याने निघून जाते. 10 मिनिटं मसाज करून 10 किंवा 5 मिनिटं 2 मिनिटे तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जसा वेळ असेल तशी. छान मसाज झालेली आहे. आता आपण फेस वॉश करून स्किन बघूया कशी दिसते. तर बिर्याणी करण्यासाठी मी इथे 3 मोठे कांदे कापून घेतलेले आहे. 2 मोठे टमाटे कापलेले आहेत. आता हा कांदा फोडणीसाठी घालणार आहे आणि थोडा फ्राय करून सुद्धा घेणार आहे जेणेकरून बिर्याणी नंतर आपण वरती टाकूयात. आता फोडणीसाठी इथे मी खडे मसाले सर्वत्र घेतले आहेत आणि इथे छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ऍड केला आहे. कांदा छान ब्राऊन झाल्याच्या नंतर टोमॅटो सुद्धा ऍड केलेले आहेत. तो छान टोमॅटो सुद्धा छान नरम झाले होते आणि मग त्यानंतर मी मॅरिनेट केलेलं चिकन पातेल्यामध्ये घातलेलं आहे आणि वरून जो मसाला लागलेला होता तो सुद्धा छान पुसून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते सुद्धा टाकलेलं आहे. आणि हा मसाला आता मी 10 ते 15 मिनटं छान मीडियम आचवरती पकवून शिजवून घेणार आहे. त्याच्याच नंतर बाजूला एका टोपामध्ये पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये सुद्धा थोडे थोडे खडे मसाले टाकले होते, जास्त नाही, थोडे थोडेच घातलेले होते. आणि एक लिंबू पिळला आणि नंतर वरतून तुपाची धार सोडली जेणेकरून आपला भात चिकट होणार नाही. आणि त्यानंतर हे बासमती तांदूळ त्याच्यामध्ये टाकले मी
तो व्हिडिओ मी काही शूट नव्हता केला आणि छान तुम्ही बघू शकता 90% मी ते भात शिजून घेतलेला आहे आणि इकडे चिकन सुद्धा छान शिजलेलं होतं आणि मग त्याच पातेल्यामध्ये जो आपण भात शिजेल तो टाकला आहे आणि छान तुम्ही बघू शकता भात संपूर्ण टाकल्यानंतर वरून फ्राय केलेला कांदा टाकला आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे जेणेकरून छान स्मेल आणि खायला चव येईल. त्याच्यानंतर मी वरतून तुपाची धार सोडली आहे आणि छान तूप टाकल्यानंतर खूप छान चव येते भाताला. तर त्यानंतर आणि मी लाल फूड कलर सुद्धा त्यात टाकलं आहे आणि जेणेकरून आपल्याला खायला छान वाटेल. तर आणि याला 10-15 मिनटं मी कमी आचवरती ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता छान बिर्याणी तयार झालेली आहे आणि मी इथे सर्व करत आहे. खूप सुंदर आणि खूप टेस्टी झाली होती आणि भात सुद्धा एकदम सुटसुटी झालेला होता. मला तर खूप आवडली आणि माझ्या घरच्यांना सुद्धा आवडला, रियांच्या डॅडीला पण खूप आवडली. त्याच्यानंतर त्यांना टाट मी सर्व करून दिलं. त्यानंतर इथे कोशिंबीर सुद्धा बनवली होती आणि मस्त मग आम्ही जेवलो दुपारी. 2000 years later. हॅलो, तर तुम्हाला बोलली होती मी फ्लिपकार्टवरून काही शॉपिंग केली आहे तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. कदाचित तुम्हाला मला जे आवडलेले बेडशीट तुम्हाला जर सुद्धा हवे असतील तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावेत. जर तुम्हाला हे जे दाखवणार आहे ते बेडशीट तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथे नक्की चेकआउट करा. हे कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. जे मला बेडशीट आवडले आहेत आणि जे मी खरेदी केले आहे तर ते तुमच्यासाठी सोबत फक्त शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर आवडले तर तुम्ही ते परचेस करू शकता. हाय, तर मी तुम्हाला मगाशी बोलली होती की मी फ्लिपकार्टवरून शॉपिंग केलेली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी फ्लिपकार्टवरून कुठली शॉपिंग केली आहे. तर तुम्ही बघू शकता फ्लिपकार्टवरून मी हे बेडशीट ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत आणि खूप छान आलेले आहेत दोन बेडशीट. एक हा आहे आणि हा एकदम व्हायरल बेडशीट आहे. याला सर्व चारही बाजूनी इलॅस्टिक आहे. तुम्ही बेडमध्ये कवर केल्यावरती हे अजिबात निघणार नाही. मुलांनी कितीही दंगामस्ती बेडवर केली तरीही त्याने हे निघणार नाही. इलॅस्टिक असल्यामुळे हे एकदम फिट बसतो आपल्या बेडवरती. आणि हे माझ्याकडे बेड कम सोफा आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हे खूप इझिली एकदम फिट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता साईडला तुम्हाला मी देणार आहे. तुम्हाला साईडला मी इथे फोटो दिला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान बेडशीट आहे. मला तर खूप छान आवडलं आहे. मला तर खूप आवडलं आहे. तर हे प्युअर कॉटन आहे आणि चारही बाजूनी तुम्हाला इलॅस्टिक मिळून जाईल. याच्यासोबतच दोन पिलो कवर आलेले आहेत. तुम्ही बघू शकता पिलो कवर सुद्धा खूप छान आहे. पिलो कवरची साईज सुद्धा खूप मोठी आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरती सुद्धा प्रिंट दिलेली आहे. ही प्रिंट खूप छान आहे आणि खूप कॉटन स्मूथ आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच परचेस करा. याची मी लिंक बायोमध्ये देणार आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. हे एकदम व्हायरल बेडशीट आहे आणि मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं आणि मला हे मिळालं आहे तर मी खरंच खूप हॅपी आहे आणि खूप छान आहे. आणि आपण बेडवरती टाकल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतो कलर. आणि याच्यामध्ये हे प्रिंटेड कलर्स मल्टी कलर्स प्रिंटेड आहेत त्यामुळे त्याचा कलर आणि याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटते. तर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. मला तर खूप आवडलं आहे. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मी लिंक बायो डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता सेकंड बेडशीट आहे पिंक आणि व्हाईट कलरमध्ये. हे पण खूप छान प्रिंटेड आहे. जयपुरी प्रिंट आहे याच्यावरती. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. याला इलॅस्टिक नाही. हे आपलं नॉर्मल बेडशीट आहे आणि छान कलर आहे. अजिबात निघत नाही. प्युअर कॉटन आहे आणि याच्यावरती जयपुरी प्रिंट दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला दोन पिलो कवर मिळून जातील. पिलो कवर सुद्धा खूप छान आहे आणि खूप मोठी साईज आहे पिलोची. पिलो कवर सुद्धा ती मिळून जातील. तर हे बेडशीट हे बघा, दोन्ही बेडशीट खूप छान आलेले आहेत. त्याची किंमत आहे 304. खूप रिझनेबल रेट आहे. खूप रिझनेबल प्राईज आहे. 300 रुपयेमध्ये एवढं छान आपल्याला नाही मिळत, पण इथे खूप छान रेंज होती आणि कमी किमतीत मला मिळालेलं आहे. आणि हे तुम्ही बघाल, याची किंमत तर खूप स्वस्त आहे.
हे तर खूप स्वस्त आहे, याची किंमत फक्त 273 मध्ये मला हे बेडशीट पूर्ण मिळाले आहे, डबल बेडशीट आहे। आता 273 मध्ये तुम्हाला कुठलंही बेडशीट मिळणार नाही एवढं सुंदर। तर याची मी जेव्हा घेतलेलं त्याची तेव्हा किंमत 273 होती, आता कदाचित वाढलेली असेल, पण तेव्हा मला 273 मध्ये मिळालेलं आहे। आणि चारही बाजूने इलास्टिक असल्यामुळे आपल्या बेडवरती एकदम फिट बसतो। तर तुम्ही बघू शकता साईडला मी बेडवरती आणून पाहिलं, टाकून बघितलं तर खूप छान दिसत होतं। तर तुम्हाला हे दोन्ही जर परचेस करायचे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही नक्की खरेदी करा। आणि तुम्हाला माझी बनवलेली चिकन बिर्याणी कशी वाटली आणि बेडशीटसुद्धा कसे वाटले आणि फेस मास्क मी जो लावला होता सिरम मास्क तो आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, त्याने आपली स्किन नक्की आपली स्किन हायड्रेट राहते आणि चेहरा तजलदार दिसायला खूप मदत करतो। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।